नमस्कार मुंबई तक या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई तर आताच दिवाळीची सुट्टी झालेली आहे त्यानंतर क्रिसमस येणार आहे आणि त्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील लागणार आहेत त्यामुळे तुमच्या सगळ्यांचेच आता प्लॅन सुरू झाले असतील की आता डेस्टिनेशन कुठे कुठलं निवडायचं कुठे फिरायला जायचं त्यासोबतच जर आता डेस्टिनेशन ठरलं असेल तर तुमचा ट्रॅव्हल पार्टनर नेमका कोण असणार आहे कुठल्या ट्रॅव्हल एजन्सीशी तुम्ही कॉन्टॅक्ट करत असाल त्यासोबतच टूर कुठली निवडायची त्यासोबतच विजाचं काय होणार किंवा फॉरेन एक्सचेंजचं काय करायचं असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील आणि खरं तर भारतातल्या टूर्स नाही तर परदेशी टूर्सचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सगळ्यात जास्त प्राधान्य कुठल्या देशाला दिलं जात असेल तर ते दिलं जातं युरोपला आणि युरोप संदर्भातच आपल्या अनेक शंका असतील तर त्या शंकांचं आजच्या या मुलाखतीतून तुमचं होणार आहे त्यामुळे ही मुलाखत नक्की बघत राहा कारण या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांची आणि शंकांचं निरसन करण्यासाठी मँगो हॉलिडेजचे मॅनेजिंग डिरेक्टर आणि फाउंडर मिलिंद बाबर सर आपल्यासोबत आज विशेष आलेले आहेत अतिथी म्हणून म्हणून आणि त्यांनाच आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विचारणार आहोत मिलिंद सर खूप स्वागत आहे तुमचं या मुलाखतीमध्ये सर uh, आता ज्याचा मी उल्लेख केला की युरोप टूर आणि मँगो हॉलिडेज आणि युरोप टूर याचं एक नातं आहे कारण मी गुगल सर्च करत होते आणि जसं मी मँगो हॉलिडेज टाकलं तसं पुढे युरोप टूर आलं तर था। <laughs> का मँगो हॉलिडेज ला युरोप टूर स्पेशालिस्ट म्हटलं जातं मँगो हॉलिडेज ला आम्हाला आता सोळा वर्ष पूर्ण होऊन <laughs> <नामी> आम्ही <laughs> सतराव्या वर्षात पदार्पण करतोय <laughs> परंतु मी पर्यटन क्षेत्रामध्ये गेली तीस वर्ष कार्यरत आहे आणि <laughs> माझ्या दोनशे अठ्ठावन्न युरोपच्या टूर्स झालेल्या आहेत त्यामुळे इतक्या वेळा युरोपला गेल्यामुळे मला युरोपचे खर तर गल्लीबोळ माहिती झालेले <laughs> मला पुण्या मुंबईच्या रस्त्यांपेक्षा युरोपच्याच रस्त्यांची जास्त माहिती आहे आणि त्यामुळे तिथली कुठली हॉटेल्स चांगली आहेत त्यांची लोकेशन्स कुठली बसेस कशा चांगल्या घ्याव्यात हॉलंडमधल्याच का घ्याव्यात रेस्टॉरंट्स कशी असावीत लोकल फूड कुठे चांगलं मिळतं तर तुम्हाला एकदा तिथे हॉलिडेला गेल्यानंतर तुम्ही पूर्णपणे हॉलिडे एन्जॉय करू शकता त्यामुळे आम्ही माझ्या एवढ्या मोठ्या करिअरमध्ये आलेले सगळ्या अडचणींना मात करून तो कार्यक्रम बनवलेला आहे तर तुम्हाला तर पूर्ण हॉलिडे एन्जॉय करता येतो आता तुम्ही जर कॉम्पिटिशनचं जर मला विचारलं की आमच्या बरोबरच का जावं तर त्याच्यासाठी कदाचित आपण अजून एक तास बोलू शकतो एवढी कारण मी तुम्हाला देऊ शकतो तर त्यासाठी लोक आम्हाला युरोपचे एक्सपर्ट म्हणतात पण आपल्या समोर अनेक ऑप्शन्स आहेत सध्या कारण सोशल मीडियामुळे अनेक वेगवेगळे ट्रॅव्हल एजंट आपल्यासमोर जॉईन होतात आपल्यासमोर दिसतात अगदी पेपरमध्ये नवनवीन जाहिराती आपण बघतो त्यामुळे कळत नाही कन्फ्युजन खूप असतं की कुठली ट्रॅव्हल कंपनी निवडायची त्याच्यासाठी क्रायटेरिया काय असले पाहिजेत आणि त्यासोबतच टूर कुठली निवडायची या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं तर तुमच्याकडनं अपेक्षित आहेत की काय करायचं म्हणजे हा जो काही गोंधळ असतो तर तो कसा सोडवायचा अगदी साहजिक आहे कसं आहे की तुम्ही कुठलीही टूर केलीत समजा केरळला गेलात काश्मीरला गेलात किंवा थायलंड मलेशियाला गेलात तर तुम्ही कोणाबरोबरी जाऊ शकता परंतु युरोपसाठी मात्र तुम्हाला अशा माणसाकडे जायला पाहिजे की ज्याचा यातला एक्सपर्टाईज आहे हो हो। कारण युरोपमध्ये ह्या जगातला पर्यटनाचा महामेरू मानला जातो त्याला अख्ख्या जगातनं तिथे लोक येतात आपल्याकडे सुद्धा आपल्याला सुद्धा लहानपणापासून युरोपचं अट्रॅक्शन असतं पॅरिस लंडनच अट्रॅक्शन असतं आणि युरोपला जर तुम्हाला जायचं असेल तर युरोपमध्ये बरेचशे गोष्टी आहेत म्हणजे एक तर ख्रिश्चन धर्माचं केंद्रबिंदू आहे व्हॅटिकन सिटी आहे तिथे किंवा स्वित्झर्लंडचे बर्फाच्छादित माउंटन्स आहेत लुव सारखं म्युझियम आहे जगातलं सगळ्यात मोठं म्युझियम आहे आयफेल टावर टावर ब्रिज हे सगळं आपण लहानपणापासून या अट्रॅक्शन आपल्याला माहित आहेत त्यामुळे युरोपला जायचं असेल तर तुम्हाला तिथला इतिहास तिथलं त्यांचं भौगोलिक स्थान त्यांचं जगाच्या नकाशावरती कसं त्यांनी डॉमिनेट केलं इतके वर्ष या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे आणि आम्ही ज्या टूर बनवलेल्या आहेत त्यात आमची एक्झॉटिक युरोप जी अठरा दिवसांची टूर आहे त्या टूरमध्ये आम्ही अशी काही एक्सक्लुझिव्ह ठिकाणं ठेवलेली आहेत की जी आज तरी भारतातली कुठलीही कंपनी देत नाही मग त्यामध्ये आम्ही डकावचा कॉन्सन्ट्रेशन कॅम्प ठेवला म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये नक्की काय झालं ते तुम्हाला तिथे गेल्यानंतर जेव्हा तुम्ही ऐकता तर त्यावेळी तुमच्या अंगावरती काटा येतो की खरोखर त्या ज्या छळ छावण्या होत्या त्यांचा हा साक्षीदार आहे काय घडलं होतं त्यावेळी तर अशा गोष्टी आहेत किंवा ब्लू ग्रोटो आहे ज्याच्यामध्ये पु ल देशपांडेंनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलंय की आता हा तर खरं सरस्वती पुत्र म्हणजे स्वतः एवढा मोठा लेखक पण ते म्हणतात की मी जेव्हा ब्लू मध्ये गेलो तो तो अनुभवच असा होता की माझ्याकडे शब्द नाहीत तो अनुभव सांगण्यासाठी तो तुम्हाला तिथे जाऊनच घ्यावा लागेल तर अशा सुंदर गोष्टी आपण आपल्या कार्यक्रमात ठेवलेल्या आहेत म्हणजे नुसताच युरोप नाही तर युरोपमध्ये गेल्यानंतर कारण एक तर खूप एक्सपेन्सिव्ह टूअर्स आहेत त्या असं हो, 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 हो. नाही आहे की तुम्ही गेलात पुढच्या वर्षी परत गेलात किंवा तीन वर्षांनी परत गेलात आयुष्यात आयुष्यातनं तुम्ही एकदाच जाणार आहात तर मला असं वाटतं की तुम्ही जेवढं शक्य असेल तेवढं त्या एका मध्ये कव्हर करावं आणि कदाचित असंही होतं की तुम्हाला वाटलं मला स्वित्झर्लंड खूप आवडलं किंवा तुम्हाला वाटलं मला पॅरिस खूप आवडलं तर नंतर तीन वर्षानंतर तुम्ही फक्त पॅरिसला जाऊन या पण आत्ता जर तुम्ही अठरा दिवसांची टूर केली तर तुमचा मोर युरोप बद्दलचं आपलं जे एक इम्प्रेशन असतं निसर्ग सौंदर्य असेल किंवा ख्रिश्चन धर्माचा केंद्रबिंदू असेल छळछावणी असेल दुसरं महायुद्ध असेल आयफिल टावर टावर ब्रिज ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये होतात आणि मग नंतर पाहिजे तर तुम्ही जाऊ शकता परत सर तुमचा अनुभव खूप गाढा आहे कारण दोनशे पेक्षा जास्त तुम्ही तीस हजारांपेक्षा जास्त पर्यटकांना तुम्ही असे सुंदर अनुभव दिलेले आहेत मात्र जेव्हा पर्यटक तुमच्याकडे येतात तेव्हा त्यांचे काय प्रश्न असतात त्यांना काय शंका असतात म्हणजे एखादी टूर बुक करताना कुठल्या अडचणी त्यांच्या असतात कसं त्यांना तुम्ही मार्गदर्शन करता बऱ्याचशा लोकांना हे युरोपला जे लोक जातात तर कसं होतं यंगर जनरेशनकडे आत्ता स्ट्रगलिंग स्टेजमध्ये असते त्यामुळे कदाचित तेवढे पैसे नसतील किंवा तेवढा वेळ नसेल पैसे जरी असले तरी वेळ नसेल पण सिनियर सिटिझन्स जास्त करून युरोपच्या टूर करतात म्हणजे साधारण फिफ्टीच्या पुढचा जो एज ग्रुप आहे त्यांच्याकडे पैसेही असतात त्यांच्याकडे वेळही असतो त्यामुळे ती कॅटेगरी थोडी जास्त असते युरोपच्या टूर वरती मग त्यांच्या काही अडचणी असतात की माझं गुडघ्याचं ऑपरेशन झालंय माझं पाठीचं ऑपरेशन झालंय मला चालता येईल का आता युरोपची टूर ही साईट सीईंग टूर आहे म्हणजे तुम्हाला एवढ्या वेळामध्ये एवढं बघायचं असतं त्यामुळे थोडी हेक्टिक होते चालायला लागतं पण किती चालायला लागतं मला झेपेल का किंवा मी बरीच औषधं घेतल्यामुळे मला वारंवार टॉयलेटला जावं लागतं तर युरोपची टूर मला करता येईल का काही औषधांशी संबंधित प्रश्न असतात किंवा बॅग्स कॅरी करायला लागतात तिकडे पोर्ट्रेज इन्क्लुडेड नसतं तर मला माझ्या वयाला झेपेल का अशा प्रकारचे नॉर्मली प्रश्न असतात लोकांचे आणि त्याच्यासाठी आम्ही एक मेळावा घेतो मार्गदर्शन मेळावा आणि त्या मेळाव्यामध्ये तुम्हाला जे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देतो त्यामुळे तुम्हाला टूर बुक करतानाच माहिती असतं तुम्ही मेंटली आणि फिजिकली दोन्ही प्रिपेअर्ड असता की आपल्याला कशा प्रकारची टूर घ्यायची आता खरं तर युरोप सारखं प्रदेश जर बघायचं असेल तर बऱ्यापैकी एक, एक दडपणही असतं कारण अनेक जण असे असतात की जे पहिल्यांदा फॉरेन टूर करतात आणि अगदी लहान मुलांपासून ते सिनियर सिटीजन असा सगळा वर्ग असतो त्यामध्ये तर एकाच टूरमध्ये अशा सगळ्या वयोगटातल्या लोकांना ऍडजस्ट करणं किंवा त्यांचे काही जणांचे टँट्रन्स असतात लहान मुलांचे ते रडतात मध्ये कधी काहीतरी त्यांचे प्रॉब्लेम असतात सिनियर सिटीजनचे प्रॉब्लेम असतात हे सगळं तुम्ही कसं हॅन्डल करतात त्यासाठी त्याच्यासाठी काही वेगळं तुमचा पॅकेज वेगळा प्लॅन असतो का आम्ही अशा गोष्टी उपयोग होतो जेव्हा तुमच्याकडे एवढा भक्कम अनुभव असतो आणि एक्सपर्टाईज असतो तर ती टूरची पेस कशी ठेवायची म्हणजे सहा वर्षाच्या मुलालाही बोर होता कामा नाही आणि पंच्याहत्तर वर्षांचे ज्येष्ठ नागरिक असतील तर ता त्यांना सुद्धा जास्त हेक्टिक वाटू नये अशा प्रकारे ती पेस ठेवलेली असते तर काय होतं नॉर्मली लोक जेव्हा टूर घ्यायला जातात तर ते काय बघतात तर फक्त किंमत बघतात चार ब्रोशर्स आणतात आणि कोणाची स्वस्त असेल तिकडे जाऊन बुकिंग करतात पण तसं करू नये मला असं वाटतं की युरोपची टूर जे आहे ते एक स्वप्न आहे आपलं लहानपणापासूनच स्वप्न आहे तिथे पैशाच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करू नये आता कदाचित एखादी सोलापूर किंवा कोल्हापूरचा ट्रॅव्हल एजंट ती टूर दोन लाखाला विकत असेल आणि आमची टूर साधारण दोन लाख तीन हजाराला असेल तर वरचे जास्तीचे घेतलेले तीन हजार रुपये हा आमचा प्रॉफिट नाहीये हे आम्ही तुम्हाला त्याच्या मोबदला दिलेला आहे मग चांगले ब्रेकफास्ट दिले चांगली हॉटेल्स दिले काही काही हॉटेल्सची लोकेशन आमची युरोपमध्ये अशी आहेत की एक हॉटेल तर राईन नदीच्या किनाऱ्यावर आहे जर्मनीमध्ये एक हॉटेल स्वित्झर्लंड मधलं लेक वरती आहे एक हॉटेल ऑस्ट्रियामधलं डोंगराच्या कुशीमध्ये आहे तर अशा प्रकारे चांगल्या हॉटेल्सची लोकेशन शोधून काढलेली आहेत माझा एवढ्या वर्षांचा अनुभव मी वापरलेला आहे माझा एक्सपर्टाइज वापरेल त्यामुळे तुम्हाला चांगले हॉटेल्स चांगले ब्रेकफास्ट सगळे लोक कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट देतात आम्ही अमेरिकन ब्रेकफास्ट देतो तर तो सुद्धा तुम्ही दिवसाची सुरुवात जेव्हा करता तर त्यावेळेला एक चांगल्या नोट वरती तुमचा दिवस सुरू व्हायला पाहिजे चांगला स्प्रेड असेल ब्रेकफास्टचा तर तुम्ही चांगल्या पद्धतीने तो त्या दिवसाला सामोरे जाऊ शकता आणि म्हणून साठी मला असं वाटतं की दोन हजार किंवा तीन हजार पैसे कमवायला आपल्याकडे आयुष्य पडलेलं आहे परंतु ती टूर परत येणार नाही त्या ज्या गोल्डन मोमेंट्स आहेत तुम्ही युरोपला जाणार आहात तुम्ही स्वतः नाही तुमचं कुटुंब आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला पैशाकडे फक्त बघू नका तर इतर सगळ्या गोष्टी बघा किंवा आमच्याकडे या तुम्ही आणि आम्हाला सांगा की हे लोक एवढ्या किमतीला देत आहेत तुम्ही का देत नाही आम्ही जस्टिफाय करू की कि आमची किंमत ही का आहे आणि त्यामुळे तुम्ही एकदा टूर बुक केल्यानंतर आम्ही तुमच्याकडे कुठे एक रुपया सुद्धा मागत नाही बऱ्याच वेळेला लोक काय करतात की तिकडे गेल्यावरती ड्रायव्हरच्या टिप्स तुम्ही वेगळ्या द्या किंवा टूर मॅनेजरला एवढे पैसे वेगळे द्या किंवा ही टूर आयफेल टावरचं तिकीट काढलेलं नाही तिकडे जाऊन काढा तर आम्ही तसं काहीही करत नाही तुम्ही एकदा मुंबईला वरती विमानात बसला की इथे परत येईपर्यंत आम्ही तुमच्याकडे एक रुपया सुद्धा मागत नाही त्यामुळे तो एक विश्वास निर्माण झालेला आहे मार्केटमध्ये आ, खर तर आणखी बरेच प्रश्न असतात कारण एखादी टूर करायची म्हटलं तर असा एक अनेक सिनियर सिटिझन्सला प्रश्न असतो की माझ्या जेवणाचं काय होईल कारण त्यांना एक तो एक कम्फर्ट फूड हवं होतं आता तुम्ही ज्याचा उल्लेख केला की एक ब्रेकफास्ट ट्रेड आम्ही देतो चांगल्या प्रतीचा ओ, तर जे काही जणं असतात जे पूर्णपणे शाकाहारी असतात काही जणांना जैन फूड हवं असतं काही जणं पूर्णपणे मांसाहारी असतात पण त्यांना इंडियन स्टाईलचं फूड हवं असतं अशा सगळ्या ट्रॅव्हलर्सला अशा सगळ्या पर्यटकांसाठी तुम्ही कसं काय तिकडे हे फूड प्रोव्हाइड करता कशी कसरत होती तुमची हे सगळं प्रोव्हाइड करताना मी तुम्हाला सांगतो इतकं उत्कृष्ट जेवण देतो आम्ही युरोपच्या हो, टूरवरती हो। हो। की तुम्ही आल्यानंतर तुमचं वजन कमीत कमी दीड ते दोन किलो वाढलेलं असेल एवढं फिरून सुद्धा एवढं एन्जॉय करून सुद्धा तुमचं वजन वाढलेलं असेल कारण जेवणामध्ये मी सांगितलं तुम्हाला ब्रेकफास्ट तर खूपच चांगला देतो हो, ते एक मिल झाला आणि त्याच्यानंतर लंच आणि डिनर दोन्ही इन्क्लुडेड आहे आमच्या टूरमध्ये तर लंचमध्ये सुद्धा पापड लोणच्यापासून ते स्वीट डिशपर्यंत सगळं दिलेलं असतं दोन भाज्या डाळ भात रोटी सगळं दिलेलं असतं त्यामुळे अगदी फुल फ्लेज जेवण म्हणजे जा आमच्याबरोबर जाऊन आलेले लोक पुण्याचे वकील साहेब आहेत है ते म्हणाले होते की मी दहा वर्षांपूर्वी आमच्याबरोबर टूरवर गेले होते ते म्हणाले मी भारतामध्ये सगळीकडे फिरलो पण तुम्ही युरोपला दिलेलं जेवण जे होतं ते आम्हाला आजपर्यंत भारतात सुद्धा मिळालेलं नाही इतकं सुंदर आणि सात्विक जेवण देतो आपण त्यामुळे तुम्हाला कुठेही अडचण येत नाही तुम्ही जरी मेडिकेशन वरती असाल तरी तुम्हाला पाहिजे त्या प्रकारचं जेवण तिथे उपलब्ध असतं आता बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की आम्हाला लोकल जेवण का दिलं तर तिथलंही तुम्हाला तो फील यायला पाहिजे ना ते लोक काय घेतात मग तिथे इटलीला गेल्यावर पिझ्झा किंवा पास्ता हा खायला पाहिजे आपण इथे खातो परंतु इटालियन ऑथेंटिक पिझ्झा किंवा पास्ता कसा असेल किंवा जर्मनीमध्ये ब्लॅक फॉरेस्ट मधला केक कसा असेल ब्लॅक फॉरेस्ट केक आपण इथेही खातो परंतु तो, तो तिथला केक आणि इथला केक याच्यामध्ये काय फरक आहे तर अशा प्रकारे आणि शिवाय आम्ही त्याच्या व्यतिरिक्त चार्ट देतो किंवा भेळपुरी देतो तर ह्या सुद्धा सगळ्या पावभाजी देतो गाजराचा हलवा देतो तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इतकं भरभरून तुम्हाला देतो की तुम्हाला कुठेही जेवणाच्या बाबतीत कुठलीही तक्रार नाही की मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो खर तर आणखीन एक प्रश्न आहे तो म्हणजे विजाचा त्यासोबतच एअर फ्लाईटचं बुकिंग कसं करायचं किंवा मनी एक्सचेंज कसं करायचं या ज्या तांत्रिक अडचणी येतात अनेक पर्यटकांसमोर तर त्यासाठी मँगो हॉलिडेज कसं सहकार्य करतात त्याच्यामध्ये दोन प्रकारचे ट्रॅव्हलर्स असतात एक म्हणजे आता समजा फक्त तुम्हाला तुमच्या फॅमिली बरोबर मालदीवला जायचं आहे बरं तर त्याला आम्ही एफ आय टी म्हणतो इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल आणि दुसरं असतं ते ग्रुप टूर असतात म्हणजे आमची ग्रुप टूर ही डिफाईन्ड आहे की सकाळी सहाला वेकअप कॉल येईल सातला ब्रेकफास्ट येईल आणि आठ ला ब्रेकफास्ट असेल ब्रेकफास्ट झाल्यानंतर बस निघते टूर मॅनेजर ड्रायव्हर सगळं तयार असतं ऍब्सल्युटली डिफाइंड असते ती टूर पण इंडिव्हिज्युअली गेलात तर मग तुम्हाला सगळ्या गोष्टींची काळजी करायला लागते की माझा विजा कसा होईल मला तिकीट कुठून करायचं तर त्या बाबतीत सुद्धा आम्ही तुम्हाला मदत करतो बर। आता बरेचसे लोक असतात जे ग्रुप टूर प्रेफर करतात तर त्यांना सुद्धा आम्ही विजाचे किचकट फॉर्म भरण्यापासून सगळं आम्हीच करतो तो फॉर्म भरून त्याला फक्त सही करायचं काम तुम्हाला दिलेलं असतं मग ती कशी लावायची फाईल तुम्ही जर विजाची फाईल बरोबर लावली नाहीत तर कदाचित तुमचा विजा रिजेक्ट पण होऊ शकतो तर तसं होऊ नये म्हणूनसाठी आम्ही आमचा एक्सपर्टाइज वापरतो आमचे जे विजा ऑफिसर्स आहेत ते तुम्हाला पूर्णपणे फॉर्म भरून देतात तुमचे बँकेचे स्टेटमेंट्स असतील इन्कम टॅक्स रिटर्नचे फॉर्म हे सगळं लावून तुम्हाला फक्त ती फाईल घेऊन तसाच्या तसं तिथे नेऊन द्यायची असते त्यामुळे तो आमचा एक्सपर्टाईज आहे तुम्हाला काही करायला लागत नाही तुम्ही एकदा पैसे भरलेत बुकिंग केलं की पुढची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतो त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला निश्चिंतपणे हॉलिडे एन्जॉय करता येतो तुम्ही जर स्वतः फक्त गेलात समजा कस्टमाइज टूर कस्टमाइज टूर समजा तुम्ही फक्त पॅरिसला गेलात तर तिथे गेल्यानंतर हॉटेल कुठला असेल मग सकाळी टॅक्सी येईल का मग आयफेल टावरला गेल्यानंतर त्याच्याबद्दल काहीच माहिती नसते मग मा गुगल कर मग त्याचे पैसे परत करन्सी चेंज करा तर ह्या ज्या अडचणी असतात यंगस्टर्सना करू शकतात हु, परंतु जर सिनियर असतील मागच्या पिढीतील असतील तर त्यांच्यासाठी ग्रुप टूर केव्हाही अॅडवायजेबल आहे कारण चोवीस तास तुमच्याबरोबर टूर मॅनेजर सावलीसारखा फिरत असतो तर त्यांच्यासाठी ही टूर आयडियल आहे ग्रुप टूअर त्यासोबतच आणखीन असाही प्रश्न असतो की आपण एखादी टूर बुक केली मात्र काही अडचण आली कारण आपण खूप ॲडव्हान्समध्ये टूर बुक करतो काही अडचण येऊ शकते कुटुंबात काही अडचण येऊ शकते वैयक्तिक काही अडचण येऊ शकते अशा वेळी जर ती टूर कॅन्सल करायची असेल तर काय आपल्या पैशाचं काय होणार कारण आपण एवढे पैसे भरलेले असतात आणि किंवा आता मध्ये कोरोनासारखी एक कॅलॅमिटी आली होती तेव्हाही बऱ्याच अडचणी आल्या असतील अनेक पर्यटकांना तर अशा वेळी मँगो हॉलिडेज काय करतो खूप चांगला प्रश्न आहे बऱ्याचशा लोकांना कारण सिनियर्स असतात मी सांगितलं टूरवरती तर त्यांना हा प्रश्न कायम भेटसावत असतो आता समजा तुम्ही बुकिंग केलं आणि तुमची टूर एप्रिल किंवा मे मध्ये जाणार असेल तर मधल्या सहा महिन्यामध्ये काही होऊ शकतं काही अघटित घटना घडू शकते तुम्ही पडू शकता झालेलं आहे असं आणि आमच्या बरोबर ज्यांनी बुकिंग केलं होतं फक्त पंधरा दिवस आधी त्या बाथरूम मध्ये पाय घसरून पडल्या आता पंधरा दिवस आधी तुम्ही हंड्रेड पर्सेंट कॅन्सलेशन मध्ये येता म्हणजे तुमचे सगळे पैसे गेले परंतु तो इन्शुरन्स त्यांनी काढला होता त्यामुळे त्यांचे संपूर्ण पैसे सेव्ह झाले त्याच्यामध्ये नाहीतर साधारण साडेतीन लाखाची टूर होती त्यावेळेला ती त्यांचे सगळे पैसे गेले असते पण इन्शुरन्स समजा तुम्ही आज बुकिंग केलं तर टूरच्या दिवसापर्यंत एक नॉमिनल अमाऊंट देऊन तुम्ही इन्शुरन्स करू शकता तुमचे पैसे आम्ही इन्शुरन्स कवर केलेला आहे आमच्या टूरमध्ये परंतु आमचा इन्शुरन्स तुम्ही मुंबईला ज्यावेळी एअरपोर्ट परती विमानात बसता तिथपासून सुरू होतो आणि मुंबईला परत येईपर्यंत तो संपतो पण आतापासून त्या दिवसापर्यंत जर तुम्हाला करायचा असेल तर एक नॉमिनल मध्ये तुम्ही ते सुद्धा करू शकता त्यामुळे तुम्हाला एक तर अर्ली बर्डचा फायदा मिळतो दुसरा तुमचा इन्शुरन्स कव्हर झालेला असतो जर काही जेन्युन रिझन असेल जसं करोना आला होता तर किंवा तुम्हाला काही मेडिकल इमर्जन्सी आली काही नेक्स्ट ऑफ द किनला काही अडचणी आल्या तर जेन्युन रिझन असेल तर तुम्हाला तुमचे पैसे संपूर्ण कव्हर करता येतात इन्शुरन्स मध्ये तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला बुकिंगच्या वेळेला गाईड करतो त्यामुळे ती काळजी करण्याची सुद्धा कर, तुम्हाला गरज नाही आता मला एखादी टूर बुक करायचे तर किती महिने आधी आपण हे बुकिंग केलं पाहिजे किती महिने आधी त्यासाठी तयारी केली पाहिजे टूर साठीची तयारी म्हणा किंवा पैशाची एकूण जुळवा यासाठी किती महिन्याचा कालावधी तुम्ही ठेवला पाहिजे आम्ही नेहमी सांगतो की अर्लियर इट इज बेटर इट इज तुम्ही जेवढा लवकर टूर बुक कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं एक तर भरपूर बेनिफिट्स hmm. मिळतात जसं विमानाचं आहे तुम्ही oh, सहा oh. महिने आधी तिकीट काढलं तर तुम्हाला एक्स ला मिळत असेल तर तेच जर तुम्ही दोन दिवस आधी काढलं तर पंधरा वीस पंचवीस हजारांनी तिकीट वाढलेलं oh, असतं तर तसंच आम्ही सुद्धा जेव्हा तुम्ही आत्ता बुकिंग oh. करता तर पहिल्या दहा जणांसाठी एक बेसिक प्राइस ठेवलेली आहे आणि जसं बुकिंग येईल तसतशा तशा त्या किमती वाढत जातात त्यामुळे तुम्हाला एक तर किंमत चांगली मिळते आणि सहा महिने आधी तुम्ही विजा करू शकता युकेचा विजा करायचा असतो तर तर महिने आधी तुम्ही ता ता तुम्ही करू शकता आता करायला गेलात तुम्हाला अपॉइंटमेंट लगेच मिळेल पण तेच जर तुम्ही फेब्रुवारीत गेलात विजा करायला तर कदाचित तीन आठवडे चार आठवडे अपॉइंटमेंट मिळायला लागतात तुम्हाला आता तर विजा अपॉइंटमेंट मिळेलच त्याच्याशिवाय तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमचं कदाचित पंधरा मिनिटं ते अर्ध्या तासात विजाच्या सगळ्या प्रोसिजर पूर्ण होऊन तुम्ही बाहेर पडता परंतु तेच जर तुम्ही फेब्रुवारी मध्ये गेलात तर तिथे प्रचंड गर्दी असते व्ही एफ एस मध्ये आणि त्यावेळेला कदाचित तुम्हाला दीड तास दोन तास तीन तास तिथे विजासाठी बसायला लागतं मग त्यावेळेला काही डायबेटिक्स असतात काही मेडिकेशन्स असतात तर तुम्हाला मग अडचण होऊ शकते आणि म्हणून साठी आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही आत्ता बुकिंग करा एक तर अर्लीबर्डच्या ऑफर्स मध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो बेनिफिट होऊ शकतो आणि शिवाय तुमचे विजा सुद्धा ताबडतोब होऊ शकतात पण तुम्ही जर फेब्रुवारी मार्च मध्ये मा गेलात तर पहिला विजा झाल्यानंतर दुसरा विजा करायला लागतो तर पहिल्या विजाला अपॉइंटमेंट मिळत नसेल बऱ्याच वेळेला असं होतं की लास्ट मिनिटला लोक ठरवतात हो की आम्हाला युरोपला जायचंय पण विजा मध्ये पासपोर्ट अडकल्यामुळे विजा तुमची टूरची डेट निघून जाते आणि तुमचा विजा अजून आलेला नसतो तर तसं होऊ नये म्हणून अर्लियर इट इज बेटर इट इज जेवढ्या लवकर तुम्ही कराल तेवढं तुमच्यासाठी पण चांगलं आहे हो तुमचा जवळपास तीस वर्षांचा अनुभव आहे या टूर्सचा अनेक अनुभव आलेले असतील अनेक पर्यटकांचे अनुभव असतील चांगले वाईट अनुभव असतील तर असा एखादा खूप लक्षात राहिलेला लक्षणीय असा अनुभव आठवतोय तुम्हाला आहेत ना भरपूर अनुभव आहेत आणि मी अनेक मराठी पेपर्स मध्ये आर्टिकल्स पण लिहितो तर त्या आर्टिकल्समध्ये मी लोकांना एज्युकेट करतो की तिकडे गेल्यावर काय प्रॉब्लेम येतात येऊ नयेत म्हणून काय करावं आमच्या बरोबर वाशीचे एक नावाचे गृहस्थ आले होते आणि आम्ही सिटी टूर चालू होती आमची तर गाईड पुढे होती आणि मी मागे होतो ग्रुपच्या मध्ये चाळीस जण होते आणि सडनली फडणवीस जे होते ते म्हणाले की माझी बायको हरवली माझी बायको हरवली म्हटलं आम्हाला वाटलं त्यांचा गमतीशीर स्वभाव होता मुद्दाम करतायत म्हणून पण खरंच त्या हरवल्या होत्या आणि त्या नव्हत्या दिवसात तर ते आणि म्युनिकला इतकी प्रचंड गर्दी सॅटर्डे संडेला विकेंडला खूप गर्दी असते तर त्या गर्दीमध्ये आता त्यांना शोधणार कसं तुम्ही तर मी गाईडनं सांगितलं की तुम्ही हा ग्रुप घेऊन पुढे जा बसमध्ये मी उलटा जातो आणि ज्या दिवशी टूर सुरू होते त्याच दिवशी मी लोकांना सांगतो जर तुम्ही कुठे हरवलात तर तिथेच उभे राहा तिथन कुठेही आलू नका मी परत येऊन तुम्हाला घेऊन जाईन म्हणून तर मी म्हटलं मी उलटा जातो जिकडनं आपण निघालो होतो तोपर्यंत तू घेऊन जा आणि एक दोन चार पावलं गेलो असेल आणि मला फोन आला तर पोलीस स्टेशन मधनं फोन आला होता तो सुद्धा जर्मन पोलीस होता तोडक्या मोडक्या इंग्लिश मध्ये सांगत होता तर मला कळलं की या पोलीस स्टेशन मध्ये आहेत ज्या हरवल्या होत्या त्या स्टेशन मध्ये आहेत तर मी विचारलं पोलीस स्टेशन कुठे तो म्हणलं कुठल्याही दुकानदाराला विचारा इथनं दोनशे मीटर वरती पोलीस स्टेशन आहे तर मी गेलो त्यांना विचारून तिथे आणि मग त्यांना घेतलं मी आणि परत बसमध्ये आलो तर ता मी त्यांना म्हटलं तुम्ही कशा काय तिकडे पोलीस स्टेशनमध्ये कशा काय गेलात हरवलात आणि अशा वयस्कर होत्या शी वॉज अबाउट सेव्हन्टी फाईव्ह तर त्या म्हणाल्या की मी तुमचं आर्टिकल वाचलो होत त्या आर्टिकलमध्ये तुम्ही लिहिलं होतं की कुठेही कधी हरवलात ग्रुप दिसला नाही तर तिथल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसायचं आणि पोलिसांना सांगायचं या नंबरवरती मला फोन लावून द्या म्हणून तशा त्या सापडल्या तर असे अनेक आहेत परंतु मला एवढं सांगता येणार नाही बऱ्याचदा सिनियर सिटीजनला पण अडचण येतात त्या म्हणजे भाषेची अडचण असते <coughs> युरोप टूरमध्ये तर ती अडचण अनेक सिनियर सिटीजन्सला येऊ हो। शकते तर त्या दृष्टीनं तुमचे टूर मॅनेजर कसं गाईड करतात किंवा कसं असिस्टंट देतात आणि त्यासोबतच अशा ठिकाणी पर्यटन स्थळी बऱ्याचदा फसवणूक होऊ शकते खास करून काही महागड्या गोष्टी शॉपिंगच्या मध्ये फसवणूक होऊ शकते तर या दृष्टीनं टूर गाईड कशी केली जाते आमचा टूर गाईड तुम्हाला मुंबई एअरपोर्ट पासून निघून ते मुंबई एअरपोर्टला परत येईपर्यंत सावली सारखा तुमच्याबरोबर चाळीस जण असतील तर चाळीस जणांचे चाळीस प्रॉब्लेम रोज असतात <laughs> परंतु हा टूर मॅनेजर प्रोफेशनली ट्रेन आहे हा बाय आहे एक दोन ते तीन भाषा हा बोलतो आणि तुम्हाला कुठलीही अडचण आली म्हणजे अगदी बॅग तुटलीये माझे शूज फाटले त्यापासनं ते कोणी आजारी पडलं हॉस्पिटलायझेशन झालं तिथपर्यंत हा टूर मॅनेजर तुमच्याबरोबर असतो बऱ्याच वेळेला लोकांचे पासपोर्ट चोरीला जातात कोणाचे पैसे चोरीला जातात कुठे शॉपिंगला गायडन्स लागत असेल आणि त्याच्याशिवाय तुमची करमणूक पण करायला लागते कारण बारा तास तुम्ही बसमध्ये असता तर तुम्हाला करमणूक करायला लागते तुम्हाला तिथल्या स्थळांची सामाजिक ऐतिहासिक भौगोलिक माहिती द्यायला लागते तर हे सगळं आमचं टूर मॅनेजर म्हणजे सुपरमॅन असतो युरोपच्या टूरवरती आणि तो संपूर्ण माहिती देतो आणि तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम्सची काळजी घेण्यासाठी याला पूर्णपणे ट्रेन केलेलं असतं म्हणजे इनफॅक्ट टूर संपल्यानंतर लोक मिठी मारून त्याला रडतात की अरे टूर संपली अजून दहा दिवस टूर असती तरी चाललं असतं इतका तो आमचा टूर मॅनेजर तुमच्यामध्ये फॅमिली सारखा मिसळून जातो आणि नंतरही मग त्यांचे संबंध जपले हो सगळे व्हॉट्सअप ग्रुप असतात त्यांच्याबरोबर परत देवाण घेवाण विचारांची होतच राहते मात्र बऱ्याचदा असं होतं ना की टूर ऑर्गनाईज करणं आणि त्याचं एकूणच डिझाईन करणं हे खूप आव्हानात्मक काम असतं तुम्ही अनेक वर्षांच्या अनुभवाने ते केलेलं आहे तर ते कसं तुम्ही डिझाईन करता म्हणजे एखादी टूर डिझाईन करायची असेल तर त्याचं लॉजिक कसं असतं कसं एकूण तुमचं डिझाईन असतं आणि तुमच्यासाठी म्हणजे तुमचा तो अनुभव कसा कामी आलेला आहे आणि युरोपलाच तुम्ही का निवडलेला आहे की युरोपमध्येच आपल्याला एक्सपर्टी करायची आहे युरोपवरच आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे हे का असं मुद्दाम युरोपच असं नाही कारण मला स्वतःला युरोप कॉन्टिनेंट इतका आवडतो आणि मी गेली तीस वर्ष युरोपला इतक्या वेळा गेलेलो आहे त्यामुळे युरोपबद्दल मला एक सॉफ्ट कॉर्नर आहेच आणि युरोपची टूर कशी आहे तिकडनं आल्यानंतर लोकांना त्यांच्या पैशाला संपूर्ण मोबदला मिळाल्याचं समाधान मिळतं तुम्ही जर थायलंडला गेलात मलेशियाला गेलात तर तुम्ही जाऊन याल इट्स जस्ट अनदर टूर पण युरोपचं तसं होत नाही आणि आयुष्यभर तुम्ही कुठेही गेलात तरी तुमची ती युरोप बरोबर कम्पेअर होते की अरे युरोपला असं होतं अरे युरोपला तसं होतं तर युरोप हा एक सुंदर कॉन्टिनेंट आहे ते त्याच्यामुळे माझा स्वतःचा एक सॉफ्ट कॉर्नर युरोपसाठी आहेच आणि त्याच्या व्यतिरिक्त मी जसं सांगितलं की आता बरेचसे लोक फक्त किंमत बघतात मग त्यामध्ये ते बघतात की ह्या टूरमध्ये हे हे, हे दाखवलेले आहे आता दहा गोष्टी दाखवलेल्या आहेत परंतु त्या दहा गोष्टींना तुम्ही जस्टिस देता का आता तुम्ही तुम्ही ट्युलिप गार्डनला गेलात हॉलंडमध्ये आणि तिथे फक्त पंधरा मिनिटच तुम्हाला दिली तर तुम्हाला त्याचा आनंद मिळणार नाही तिथे तुम्हाला कमीत कमी दोन तास तरी द्यावेत मग असं करतात काही लोक की खूप नावं टाकतात आम्ही हे दाखवतो हे दाखवतो आणि हे पण दाखवतो मग लोक येऊन आम्हाला म्हणतात की अरे तुम्ही हे तर नाही दाखवत पण ते दाखवणं म्हणजे फक्त भोज्याला शिवून येण्यासारखं आहे का तुम्हाला आम्ही जे काही दाखवतो तिथे तुम्हाला पूर्ण वेळ द्यावा त्यात बघितल्याचं समाधान मिळावं आनंद मिळावा यासाठी ती टूर डिझाईन केलेली त्यामुळे कदाचित आमच्या त्या दिवशीच्या आयटिनरीमध्ये पाच ठिकाणं असतील आणि दुसऱ्या कोणाच्या आठ ठिकाणं असतील पण ती पाच ठिकाणं पाहिल्याचं संपूर्ण समाधान मात्र तुम्हाला मिळावं अशा पद्धतीने ती टूर डिझाईन केलेली असते आणि तिथेच आमचा सगळ्यांचा अनुभव किंवा एक्सपर्टाईज उपयोगी पडतो की पेस कशी असावी काय दाखवावं हो, कुठे किती वेळ द्यावा ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्यामुळे तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीची फक्त किंमत बघता तर तुम्ही त्या गोष्टीला जस्टिस देत नाही त्या वस्तूच्या उत्कृष्टतेचं मोजमाप व्हायला पाहिजे आणि युरोपमध्ये तर अगदी शंभर टक्के व्हायला पाहिजे तर पैसे कमवण्यासाठी तीन हजार किंवा पाच हजाराकडे न बघता तुम्ही त्या गोष्टींमधनं तुम्हाला मिळणारा आनंद आणि समाधान हे जर मोजलत तर तुम्ही शंभर टक्के ब्लाइंडली मॅंगो हॉलिडेजची टूर बुक कराल हे मी तुम्हाला ठोकपणे सांगू शकतो <laughs> आपण मगासपासून युरोपविषयी बोलतोय मात्र युरोपशिवाय इतर कुठले ऑप्शन्स तुम्ही सजेस्ट कराल भारतामधले आणि त्यासोबतच फॉरेन टूर्स मध्ये करन, कारण अनेकांना आता फॉरेन टूर परवडत नाही मात्र त्यांना भारतामध्ये मँगो हॉलिडेज बरोबर प्रवास करायचा आहे तर त्यांच्यासाठी काय ऑप्शन सजेस्ट कराल आणि सध्याचा हा जो सीजन आहे म्हणजे आपण म्हणतो की गोल्डन पिरियड असतो पर्यटनासाठी तर या पिरियडमध्ये कुठे जाऊ शकतात पर्यटक भारतामध्ये ठिकाणं थी, तुम्ही जर मला विचारली तर आम्ही ज्या ताकदीने युरोप करतो त्याच ताकदीने आम्ही भारतातल्या टूर सुद्धा करतो जसं मी आधी सांगितलं की आम्ही क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही आणि प्राईसमध्ये सुद्धा कॉम्प्रोमाइज करत नाही कारण त्या प्राइसचा प्राइस मोबदला तुम्हालाच दिलेला असतो त्यामुळे तुम्हाला जर आमच्याबरोबर युरोप करून आला असाल तर तुमच्या अपेक्षा खूप वाढलेल्या असतात आणि त्यामुळे तुम्हाला डोमेस्टिक टूर करताना आम्हालाही खूप रेस्ट्रिक्शन्स असतात परंतु आम्ही काश्मीर राजस्थान अंदमान आणि केरळ आहे हे सेक्टर्स आम्ही त्याच ताकदीने करतो ज्या ताकदीने आम्ही इंटरनॅशनल टूर करतो आणि युरोपच्या व्यतिरिक्त आम्ही जपान टूर सुद्धा तितक्याच ताकदीने करतो तर युरोप असेल जपान असेल किंवा साऊथ अमेरिका म्हणजे ब्राझील अर्जेंटिना बोलिव्हिया पेरू चिलेसारखे जे देश आहेत तर तिकडे सुद्धा आता कोणी जात नाही तर तो सुद्धा आमचा एक्सपर्टाइज आहे तुम्हाला जर एक सुंदर इंटरनॅशनल टूर करायची असेल तर आमच्या ऑफिसला नक्की या आम्हाला विचारा आणि आम्ही तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या तारखांप्रमाणे नक्की गाईड करू प्रेक्षकांना जर आ, अप्रोच करायचं असेल आता एखादी टूर बुक करायची असेल तर ते कसे तुम्हाला अप्रोच करू शकतात आणि तुमचं मार्गदर्शन जर त्यांना हवं असेल <laughs> पर्सनली तर त्यांनी काय करावं पर्सनली मी करतोच आमचा माझा जो ईमेल आय डी आहे त्याच्यावरती जर तुम्ही तुमच्या मनातले प्रश्न विचारलेत तर त्या प्रश्नांची उत्तरं मी स्वतः देईन त्याच्या व्यतिरिक्त आमचं दादरला एक ऑफिस आहे एक ठाण्याला ऑफिस आहे आणि पुण्याला एक ऑफिस आहे त्या तिन्ही ऑफिसमध्ये आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतील हे मी तुम्हाला गॅरंटीड सांगू शकतो आपण मगाशी एका विषयी बोलत होतो की इतके सारे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे इतक्या जाहिराती आपण बघतो भडीमार होतो आपल्यावर तर त्यामुळे मॅंगो हॉलिडेज निवडण्याकडे प्रेक्षकांचा म्हणजे जे जाऊन आलेले त्यांचा अनुभव काय असतो म्हणजे जे बाकी टूर्स सोबतही गेलेले आणि मँगो हॉलिडेज सोबतही तर त्यांचा काही वेगळा अनुभव ते तुम्हाला सांगतात खूप चांगलं म्हणजे तुम्ही जर आमच्या वेबसाईट वरती गेलात आणि टेस्टिमोनियल्स पाहिलेत तर लोक ज्या उत्स्फूर्तपणे मँगो बद्दल बोलतात त्याच्यातनं तुमच्या येईल त्यांच्या बॉडी लँग्वेज वरनं की लोकांना त्यांच्या पैशाचा संपूर्ण मोबदला मिळालेला आहे हे त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं कळेल आम्हाला सांगायची खरोखर गरज नाही त्याच्या व्यतिरिक्त गुगल रिव्ह्यूज बघा तुम्ही कुठल्याही आजच्या मार्केटमधल्या लिडिंग टूर ऑपरेटर बरोबर आम्हाला कम्पेअर करा आणि आमचे गुगल रिव्ह्यूज बघा जवळपास आम्ही पाचच्या जवळ आलेलो ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये खरं तर एवढे चांगले गुगल रिव्ह्यूज मिळणं खूप अवघड आहे कारण प्रत्येक गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये असतेच असं नाही एअरलाईन असेल हॉटेल्स असतील रेस्टॉरंट्स असतील जेवण असतील बसेस असतील पण त्याच्या व्यतिरिक्त आज फोर पॉईंट एट जर तुम्हाला गुगल रिव्ह्यूज मिळत असतील आणि टेस्टिमोनियलमध्ये लोक इतक्या उत्स्फूर्तपणे सांगत असतील तर कसं आहे एका चांगला डॉक्टरकडे जाण्यासारखं आहे की कोणीतरी सांगतं तुम्हाला हे डॉक्टर चांगले आहेत परंतु जोपर्यंत तुम्ही त्यांची सर्विस घेत नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही कारण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जोपर्यंत तुम्ही आम्हाला एक अवसर देत नाही तुमची सेवा करण्याचा तोपर्यंत तुम्हाला सर्व्हिस कशी आहे कळणार नाही तर आमच्याकडे नक्की या आम्ही तुमची वाट बघतो आहोत आणि आमच्या कुठल्याही ऑफिसमध्ये या, या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील हे मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो खरं तर पर्यटकांची आणि सगळ्या आपल्या प्रेक्षकांच्या सगळ्या प्रश्नांची त्यांच्या शंकांची उत्तरं आता त्यांना मिळाली असतील असा विश्वास मला वाटतो त्यामुळे आता खरं तर सगळ्यांना बॅग भरायला हरकत नाही आहे <laughs> आणि सरांशी कॉन्टॅक्ट करायलाही हरकत नाही आहे तुम्ही कधीही मँको हॉलिडेजशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमची टूर बुक करू शकता त्यामुळे लवकरात लवकर तुमची टूर बुक करा जसं सर म्हणतात की अर्ली एस तुम्ही जेवढं करू शकता तेवढं तुमचाच फायदा होणार आहे त्यामुळे लवकरच बॅगा भरायला घ्या सर खूप धन्यवाद वे तुम, या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तुमच्या या विशेष मुलाखतीसाठी आणि तुम्ही काढून आलात त्यासाठी खूप धन्यवाद तर तुम्हाला काही महत्त्वाच्या शंका असतील तुमचा अजून काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट करून या इंटरव्ह्यूच्या खाली नक्की आम्हाला विचारू शकता त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही आम्ही नक्कीच देऊ मात्र ही मुलाखत तुम्ही पाहिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद